विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, मराठी कवी आणि लेखक होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य उत्तर भारतीय राजकारणातील एक महत्वाचे राजकारणी, तसेच हिंदू संघटक आणि हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्वज्ञान मांडणारे तत्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार आणि जातीभेदेला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषा शुद्धी आणि लिपी शुद्धी या चळवळीचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्वाला होते. आज हिंदू हृदय सम्राट थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांची 136वी जयंती आहे. नेमजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, हे वृद्ध ऐकताच अंगावर रोमांच उभे राहतात आणि डोळ्यांसमोर जाज्वल्य मूर्तिमंत प्रतीक उभे राहते, ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर. आज सावरकरांची 136वी जयंती पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे साजरी करण्यात आली. या प्रसंगी सावरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अनेक पुणेकरांनी सावरकरांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली. या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीचे गणेश जी असतील, माजी नगरसेवक जाधव साहेब असं आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. गणेशजी, आपण बऱ्याच वर्षापूर्वीची आणि बऱ्याच वर्षापासूनची आपली मागणी आहे. आपण अंदमारलाही बऱ्याच वेळेला गेलात, सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केलात. भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडून भारतरत्न सावरकरांना भेटावा का? नक्कीच भेटावा. काही कारणास्तव काही गोष्टी मागे पडत राहतात, पण जनतेच्या ह्या सगळ्या रेट्यामुळं किंवा मागणीमुळं खऱ्या अर्थाने जे भारतरत्न आहेत अशानं भारतरत्न उशिरा का होईना, पण द्यावा अशी आमच्या सरकारकडे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि सावरकर प्रेमींची नक्कीच मागणी सातत्याने चालू आहे आणि सरकार नक्कीच सावरकरांना भारतरत्न देईल आणि सन्मानाने देईल असं मला या ठिकाणी निश्चित वाटतं. पुणेकर युवकांना आपण काय आवाहन कराल? आपण बरेच वर्ष झाले या सगळ्या मुद्द्यांवरती वारंवार आंदोलनं करताय, म्हणजे सरकार नसताना आंदोलन केलीत आणि सरकार आल्यानंतर? नाही, मला वाटत नाही. सरकार अत्यंत संवेदनशील सरकार आहे. पारतंत्र्यामध्ये ज्या ज्या क्रांतिकारांनी हा देश स्वतंत्र केला, ही स्वातंत्र्याची चळवळ पुढे चालू ठेवली आणि हे दिवस आपल्याला दिले अशानं नक्कीच हे सरकार विसरणार नाही. कुठलंही आंदोलन न करता, रोडवर वरती न उतरता सरकार सावरकरांना भारतरत्न नक्कीच देईल. त्यामुळं तरुण पिढीला किंवा पुणेकर तरुणांना मी नक्कीच आवाहन करेल की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि असंख्य स्वतंत्र सैनिकांचे विचार त्याच्या प्रेरित होऊन आपण नक्की पुण्याच्या विकासामध्ये व देशाच्या विकासामध्ये आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊन त्याची गती वाढू. पण सावरकरांना हे सरकार नक्कीच भारतरत्न देईल असा मला पूर्ण विश्वास आहे. आपण माजी नगरसेवक यांच्याशी संवाद साधणार आहोत. धनंजयजी, मला सांगा की आपल्या कार्यकाळामध्ये आपण बरीच कामं केलीत, आपण एक युवा नेता म्हणून ओळखले जाता. आज कार्यक्रमाला युवकांचा खूप कमी सहभाग आहे. सांस्कृतिक शहर पुणे असतानासुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यक्रमाला एवढा युवकांचा कमी सहभाग काय काय सांगा? नाही, सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगतो की सकाळपासून या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातला अनेक मोठा वर्ग, तरुण वर्ग या ठिकाणी येऊन अभिवादन करून गेलेला आहे. आत्ता दुपारचे जवळ 1 वाजलेले आहेत, ऊन प्रचंड आहे, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की पुण्यातला तरुण हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रेमी आहे, त्यांना आदर्श मानणार आहे. मगाशी तुम्ही विचारल्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न का मिळत नाही आहे, माझा उलट प्रश्न आहे, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे काम केले आणि भारतीय जनता, हिंदुत्ववादी जनता स्वातंत्र्यवीर सावरकरांना ऑलरेडी भारतरत्न दिलेलं आहे. आमच्या दृष्टीतनं स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतरत्नच आहेत, परंतु शासनाने याच्यावर मोहर लावली पाहिजे आणि या काळामध्ये, या त्या वर्षामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न म्हणून घोषित केलं पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की हे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि NDA सरकार यावर्षी 1001% सांगतो की आपल्या चॅनलद्वारे सांगतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांना, हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न घोषित करणार. अनेक सेवाभावी संस्थांच्या पुढाकाराने सालाबाद प्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी आमच्या पुण्याच्या प्रतिनिधींनी पुणेकर नागरिक आणि पुणे भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष गणेश घोष आणि माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्याशी बातचीत केली आहे. पाहूया.
सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. पुण्यामध्ये आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी केली जाते आहे. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, हेच ते सावरकर ज्यांनी स्वतःच्या मातृभूमीसाठी स्वतःचं कुटुंब हेशोधडीला लावलं, स्वातंत्र्यासाठी झगले, अंदमान निकोबारसारख्या काळ्या पाण्याची सजा शिक्षा भोगली, त्याच सावरकरांची आज जयंती. या ठिकाणी काही पुणेकर नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सावरकर जयंतीनिमित्त आज या ठिकाणी रक्तदानाचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. आपण काही पुणेकरांशी संवाद साधणार आहोत. काय आज सावरकर जयंती आहे, सावरकर जयंतीचं औचित्य साधून काय या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला, आणि आपण एक सर्वसामान्य पुणेकर म्हणून काय भावना आहे आपली? जय श्रीराम. मी चंद्रशेखर शिंदे रक्त इथं वर्धिनी. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मी पुणे शहरातील सर्व नागरिकांना, सावरकर प्रेमी शिवशंभू भक्त नागरिकांना मी सावरकर जयंतीच्या मनापासून त्यांच्या आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज 136वी जयंती आहे आणि आम्ही आमच्या अनेक संघटना या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने गेले 14-15 वर्षापासून आम्ही रक्तदान शिबिर, जी समाजाची न संपणारी गरज आहे, तर ते रक्तदान शिबिर सावरकरांच्यासाठी गेल्या 14 वर्षापासून आम्ही आयोजित करीत आहोत. आणि ऐच्छिक रक्तदान शिबिर असतं, ज्यांची इच्छा असेल त्यांनी येऊन जास्तीत जास्त संख्येने रक्तदानाच्या ह्या कार्यामध्ये सहभागी व्हावं असं आम्ही लोकांना आवाहन करत असतो या दिवसाच्या निमित्त. आणि मग सकाळी इथे सावरकर जयंतीनिमित्त पूजन झालं सावरकरांच्या प्रतिमेचं, मूर्तीचं, शिववंदना. म्हणजे ते सावरकर स्वतःच म्हणायचे, माझा कान पकडायचा अधिकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. तर त्या छत्रपतींची शिववंदना सावरकरांच्या जयंतीनिमित्त सामुदायिकरित्या म्हणून आम्ही सावरकरांचा जय जयकार, शिवछत्रपतींचा जय जयकार करून या ठिकाणी रक्तदान शिबिराची सुरुवात करीत असतो. एकंदरीत सर्व पुणेकरांकडून आणि समस्त हिंदू आघाडी असेल, विविध संघटनांकडून सावरकरांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावा ही बरेच वर्षाची मागणी आहे आणि ती अजूनही प्रलंबित आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार दुसऱ्यांदा प्रस्थापित होत आहे, तरीसुद्धा ती मागणी प्रलंबित आहे. काय सांगाल या संदर्भात आपण? खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळालं हे जे अनेक वर्षापासून आपल्याला जे शिकवलं जातं, तर सावरकर जे आहेत अनेक क्रांतिकारक आहेत, त्यामध्ये हे स्वातंत्र्य मिळालेलं नसून हे मिळवलेलं स्वातंत्र्य आहे हे कुठेतरी बिंबवण्याची गरज आहे. म्हणजे हे सहजरित्या मिळालेलं स्वातंत्र्य नाही आहे, तर हे आम्ही मिळवलेले, आम्ही आमचं रक्त सांडून, आमच्या पूर्वजांनी रक्त सांडून हे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. आणि हा इथे जो रक्तदानाचा जो कार्यक्रम आहे हे त्याचं द्योतक आहे. आम्ही रक्त देऊन हे स्वातंत्र्य मिळवलेलं आणि हे रक्त देऊन आम्ही टिकवणार आहोत. तर अशा स्वातंत्र्यवीर सावरकर जे आहेत किंवा असे अनेक लोक आहेत की त्यांचा मान सन्मान कुठेतरी व्हायला हवा आणि आम्ही देखील त्यासाठी प्रयत्नशील आहोत. निश्चितपणे सावरकरांचा यथोचित सन्मान होईल आणि यासाठी आम्ही निश्चित प्रयत्नशील आहोत. नक्कीच पुणेकरांच्या भावना भारत सरकारने समजून घेतल्या पाहिजेत. मी परत एकदा सांगतो की ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. MKN न्यूजकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त सर्व पुणेकरांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसलेसह आशिष तिवारी, पुणे.